जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आजचा टॉपिक आपला बॅनर एडिटिंगवर आहे, तर आजच्या व्हिडिओचा लाईक केम 20 ठेव मित्रांनो। आणि जर चॅनल जर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल पर सेट करून ठेवा, कारण की आपल्या दरवेळीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि मी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्या व्हिडिओला कमेंट करा, आणि ह्याही व्हिडिओला कमेंट करा, ह्या व्हिडिओलाही कमेंट केलं तर त्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट मी ॲड करेल। तर मी मित्रांनो म्हणलो होतो की तुम्ही दर व्हिडिओला कमेंट करा मित्रांनो, आणि मी एक व्हिडिओ बनवणार आहे कमेंट्सवरती, तर तो लवकर येणार आहे रविवारी। तर कमेंट करा लवकर, लाईक एम करा पूर्ण, आणि व्हिडिओला स्टार्ट करूया आपण बॅनर एडिटिंगवर। तर पिक्सआर्टमध्ये आपण बॅनर एडिटिंग करणार आहे, आणि एडिट फोटोवर प्लस आयकॉनवर करून एडिट फोटोवर केलं, त्यानंतर आपल्याला बॅनर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर आज काही इंटरफेस दिसेल, त्यानंतर तुम्हाला असे टूल्स दिसतील, त्यानंतर तुम्हाला सरकून घ्यायचे ॲड फोटो दिसेल, ॲड फोटोवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला यामध्ये एक असं काही बॉर्डर पेन जे ॲड करून घेण्याचा आहे तो तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला खाली जर टूल दिसत असतील मित्रांनो, तर तिथे ब्लेंड नाव हे बघा, इथं काही ब्लेंड आहे त्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर असं काय दिसेल, दिसल्यानंतर असं तुम्हाला मोठं करून घ्यायचं आहे, त्याची साईज मोठी केल्यानंतर अशी व्यवस्थितपणे लावून घ्या, व्यवस्थित लावून घ्या। ते असं लावल्यानंतर मित्रांनो यामध्ये मला बाकीचे सर्व पेन जे ॲड करून घ्यायचे आहे, तुम्हाला माहिती आहे आपलं बॅनर पाहिलंच तुम्ही मित्रांनो। त्यानंतर राईटवर क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो। तर राईटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला यामध्ये अजून ॲड फोटोवर क्लिक करायचं आहे। ॲड फोटोवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो मी रिसेंट करतो, आणि त्यानंतर तुम्ही गॅलरीतूनही पिक्चर्स घेऊ शकता, तिथे गॅलरी बघा। आणि आता मी इथून एक इमेजेस घेत आहे PNG, तो असं घेतल्यानंतर मित्रांनो वरती लावून घेतो, तर असं व्यवस्थित झूम करून व्यवस्थितपणे मोठा करून लावून घ्या। मी नंतर थोडंसं अजून झूम करेल PNG ॲड केल्यानंतर, म्हणजे जसा बेटर वाटेल तसा। ॲड फोटोवर डबल क्लिक करायचं आहे मित्रांनो आपल्याला। केल्यानंतर यामध्ये आता वट पौर्णिमाचे एक PNG ॲड करून घ्यायचं आहे, त्यालाही आपल्याला ब्लेंड करून घेण्यासाठी ही लेअर आपल्याला सरकून घ्यायची इकडेपर्यंत, म्हणजे टूल्स बघायचे आहेत। त्यानंतर असे आपला PNG तो मोठा केला आहे, केल्यानंतर असं व्यवस्थित लावून घेतो आहे मित्रांनो मी। लावल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला यामध्ये अजून एक PNG ॲड करावं लागणार आहे, तर मी असं व्यवस्थित लावून घेतला हा। तर त्यानंतर प्लसवर क्लिक करून ॲड फोटोवर क्लिक करतो, WL सिलेक्ट झालं होतं, तर ॲड फोटोवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला तो जरासा थोडा असं काही PNG मिळेल तुम्हाला, तोही त्यालाही ब्लेंड करावं लागणार आहे, ब्लेंड करून स्क्रीन करावं लागणार आहे। स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो असं काही व्यवस्थित आपण त्याला लावत आहे। मला असं वाटतं आहे मित्रांनो की मी येतो झाडाचा PNG थोडासा मोठा करून घ्यावा, आणि तर मित्रांनो मी तो PNG मोठा करतो, थोडं स्किप करतो व्हिडिओ, तो मोठा करून घेतो। तर केला आहे मित्रांनो, बघू शकतो तुम्ही व्हिडिओ मोठा स्किप केला आहे जरासा, आणि पौर्णिमा वड पौर्णिमा ते व्यवस्थित लावलं आहे। लावल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ होतच आला आहे इथपर्यंत, ॲड फोटोमध्ये करून मी आता इथे माझ्या यूट्यूबचा लोगो लावून घेतो, त्यानंतर पिक्चर्सला सेव्ह HD क्वालिटीमध्ये सेव्ह करून दाखवतो। तर आज माझा काही यूट्यूबचा लोगो आहे मित्रांनो KP Kishan। जर चॅनल आत्तापर्यंत पण सबस्क्राईब नसेल करेल मित्रांनो, तो सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल पर सेट करा। जर तुमची कमेंट आपल्या व्हिडिओमध्ये आणायची असेल मित्रांनो तर कमेंट करा लवकर, कारण की आपला रविवारी व्हिडिओ येणार आहे, आणि त्यामध्ये सर्वांचे कमेंट्स आपण, जर तुम्हाला काही विचार असेल तर विचारू शकता, कारण की मी त्या रविवारच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देईल। आपला PNG थोडासा सरकला होता, तो व्यवस्थित लावल्यानंतर आपल्याला राईटवर क्लिक करून घ्यायचं आहे। मी दोन्ही PNG यामध्ये ॲड केलं आहे, म्हणजे माझे यूट्यूबचे लोगो। त्यानंतर आपल्याला ड्रॉमध्ये जायचं आहे, ड्रॉमध्ये आल्यानंतर आपल्याला 3 डॉट दिसत असेल, सेम इमेज करून मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।